नमस्कार रुक्मिणी रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पोपकॉर्न बनवणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पोककॉर्न बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया येथे आपण पा मक्याचे दाणे घेतलेले आहेत या दाण्याला आपण एक ऊन दिलेला आहे अशा प्रकारे आपण मक्याचे दाणे घेतलेले आहेत कलरसाठी आपण हाफ टेबल स्पून हल्दी पावडर आणि चवीनुसार मीठ आणि दोन चम्मच आपण येथे बटर घेतलेला आहे गॅसवर कडाई ठेवलेली आहे तर टू टेबल स्पून आपण बटर टाकूया जर तुमच्याकडं बटर नसेल तर तेल टाकलं तरी चालेल त्यानंतर आपण हे मक्याचे दाणे घेतलेले आहे ते यामध्ये टाकूया मकाचे दाणे आपल्याला या बटरमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे जोपर्यंत आपले मकाचे दाणे फुटले जात नाही तोपर्यंत चम्मचने सारखे हलवत राहायचं आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे जेव्हा आपले मक्याचे दाणे हे फुटायला लागतात तेव्हा आपण गॅस हा फुल करून द्यायचा आहे हा टेबल स्पून हल्दी पावडर आणि चवीनुसार मीठ चम्मसने मिक्स करून घेऊया आपले मक्याचे दाण्याचा कलर ही चेंज झालेला आहे मक्याचे दाणे फुटायला लागले की आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस हा फुल करून द्यायचा आहे म्हणजे आपले हे पकवान लवकर तयार होतील आणि जेव्हा आपले पकवान तयार होतील तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर कढईमधून मधून दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपले हे पॉपकॉर्न तयार झालेले आहेत एकदम पाच मिनिटांमध्येच आपले हे पॉपकॉर्न तयार झालेले आहे पकॉन आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण बाउलमध्ये मध्ये ओतून घेऊया लहान मुलांच्या खूपच आवडीचे असे हे पॉपकॉर्न आहे आणि एकदम पाच मिनिटांमध्येच आपले हे पॉपकॉर्न तयार होतात होममेड पकवान आपले खाण्यासाठी तयार झालेले आहे अशाच पद्धतीने तुम्ही ही बनवून पहा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका हो तू हे पकवान सारे खाऊन घेणार आहे खाणार आहे तू सारे पकवान मग कोण कोण खाणार आहे ताई दीदी ताई दीदी खाणार आहेत तुला पक्कन आवडतं पिलू कसे लागते बेटा पॉपकॉर्न यम्मी